शंकर सहकारी साखर कारखान्याची काही अंशी रणधुमाळी सुरू आहे प्रामुख्याने शिंगवे रांजणी गटामध्ये निवडणूक होते बाकीच्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली या गटामध्ये चार अर्ज असल्यामुळे निवडणूक होते शिंगवे रांजणी गटामध्ये निवडणूक होते या गटामध्ये तुकाराम गावडे यांनी यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि याच गावडेंना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीमध्ये निकाल काय होईल हे सगळ्यांना माहीत असतानाही शेतकरी संघटनेने पाठिंबा का दिला तुकाराम गावडे निवडणुकीला उभे का राहिले हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरजी भांगर आहेत त्यांनी तुकाराम गावडे यांना पाठिंबा का दिला त्यांच्यानं वळसे पाटलांचे संबंध चांगले राहिलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भांगर यांनी वळसे पाटलांचा प्रचार केलेला आहे मग याच निवडणुकीमध्ये भांगर वळसे पाटलांच्या विरोधामध्ये का गेले हाही समजून घेण्याचा प्रयत्न आहे साहेब तुम्ही नमस्कार तुकाराम गावडे यांना पाठिंबा का दिला वळसे पाटलांचे तुमचे संबंध चांगले होते चांगले आहेत जगजाहीर आहे जग पाठिंबा का दिला म्हणजे मी तुम्हाला माहिती असतील पाच सहा महिन्यापूर्वी भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्यावर आमरण उपोषण केलं होतं ते उपोषण याच्यासाठी होतं का भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता दिवाळीचा त्या शेतकऱ्यांना दिलेला नव्हता आणि याही वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साखरेला बाजारभाव चांगला आहे असा असतानासुद्धा गेल्या वर्षी तोडणी वाहतूक खर्च वाजा जाता सव्वीसशे ब्याऐंशी रुपये शेतकऱ्यांना दिले आणि यावर्षी सव्वीसशे तेरा रुपये भाव काढला आणि आमचं म्हणणं असं होतं की साडेबत्तीसशे ते तीसशे रुपयापर्यंत टेंडर झालेले आहेत साखरेचे असं असतानासुद्धा एफ आर पी अधिक किमान दोनशे रुपये वरती कारखान्याने द्यावे गेल्या वर्षी वर्षीचा अंतिम हप्ता आणि यावर्षी एफ आर पी अधिक दोनशे या दोन प्रमुख मागण्यांसाठी माझं ते आमरण उपोषण होतं आणि गेले पाच सहा दिवस मी आमरण उपोषण केलेलं असताना एरवी वळसे पाटील मला कुठल्याही कामासाठी फोन केला तर फोन उचलायचे किंवा स्वतःहून फोन करायचे पण त्यावेळेला वळसे पाटलांनी माझी साधा एक फोन करण्याची सुद्धा त्यांना इच्छा झाली नाही समोर बिघडले म्हणून उपोषण केलं नाही नाही संबंध बिघडले म्हणून नाही उपोषणाला बसल्यानंतर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संस्थापक दिलीपराव वळसे पाटील आहेत तुम्हाला माहिती आहे संचालक मंडळांना तिथं कुठल्याही प्रकारचे फारसे अधिकार नाहीत अंतिम निर्णय हा वळसे पाटलांचाच असतो याच्या आधीसुद्धा अनेक वेळाला मी आंदोलनाचा आंदोलनाचा हत्यार उपसलं होतं अनेक वेळा चर्चेतून मार्गही निघाला दोन हजार मला वाटते सतरा अठराला असंच आंदोलन पुकारल्यानंतर शंभर रुपयाचा हप्ता माझ्या आंदोलनाच्या दणक्यानंच त्यावेळेला त्यांनी काढला होता आणि त्यावेळेला मला वाटते जवळपास साडेसात कोटी रुपये शेतकऱ्यांना त्याही वेळेला मिळाले होते मग माझी अपेक्षा याही वेळेला अशी होती की या वेळेला वळसे पाटलांनी किमान मला साधा फोन जरी केला असता आणि माझ्याशी फोनवरून जरी बोलले असते मला माहिती आहे गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती राज्याची जबाबदारी आहे परंतु आज मी गे पाच ते सहा दिवस अन्नत्याग करून त्या ठिकाणी बसलो आहे आणि असं असताना साधी संवेदना त्यांच्याकडे नसावी आणि कमीत कमी माझ्या तब्येतीची विचारपूस तरी त्यांनी करावी नाही तब्येतीची विचारपूस पण एखाद्याने तो राग कायम ठेवून आज बाबांना पाठीमा द्यायला आले नाही नाही तो राग बी कायम का आजे आ, आजे आ, आजे आ, आजे आ, नाही आहे माझी भूमिका आजही आहे अशी आहे त्याही वेळेला व्यक्तिगत वळसे पाटलांशी माझं कुठलंही वैर नाही भांडण नाही आजही नव्हतं कालही नाही आणि उद्याही नसणार आहे परंतु शेतकऱ्याचं हित आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब हे नेहमी सातत्यानं साखर सम्राटांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी संघर्ष करत असतात आणि आमची भूमिका एखादी निवडणूक लढवली नाही कुठं तुम्ही विजय झाला नाही भीमाशंकर कारखान्याचा कारभार चांगला आहे सभासद त्यांना स्वीकारतात एकवीस जागांची निवडणूक असताना अठरा जागा बिनरोज झाल्यात फक्त शिंगवेराजने या गटामध्येच निवडणूक होते एकमेव बाबा उभे आहेत तुम्हाला जर शेतकऱ्यांबद्दलचं एवढं कळवळ आहे तुम्ही स्वतः फॉर्म का नाही भरला माझा माझा स्वतःचा शेअर्स कारखान्यामध्ये नाही माझ्या वडिलांचा आहे आणि सलग बाबांना का नाही उभं केलं सलग तीन वर्ष ऊस घालायला लागतं ना कारखान्याला सलग तीन वर्ष आपण कोरडे पासून दुसऱ्यांना मात्र ज्ञान शिकवायचं नाही नाही असं नाही कोरडे कोरडेशनाचा काय प्रश्न आपला ऊस असायला नको अहो पिंपळगाव हे असं गाव आहे दीड एकाच्या ऐंशी टक्के लोक आहेत मला सदोतीस गुंठे जमीन आहे साहेब प्रश्न असे तुम्ही नियमत सभासद आहे तुम्ही नियमित कारखान्याचे सभासद आहे कारखान्याचे बायलॉज तुम्हाला माहितीये शेवटच्या तीन वर्ष सलग ऊस पाहिजे हे पण माहिती आहे माहिती आहे पण सदोतीस गुंट्यामध्ये किती ऊस लावणार गाई पण माझ्याकडे दू आहे दूध व्यवसाय पण मी करतो त्याच्यामुळं ऊस माझ्या भावाने केलेला आहे भावा भावाच्या नावावर ऊस आहे भाऊ वेगळा राहतो मी वेगळा राहतो आणि वडील माझ्याकडे असतात वडिलांच्या नावाने शेअर्स आहे आणि जर नियमात बसत असतं तर मला सांगायला लागते काय मी तर पाहिलं सगळ्यात आधी उमेदवारी अर्ज दाखल केला असता माझ्या वडिलांचा एकवीस जागांपैकी अठरा जागा बिनरोध झाल्यात फक्त याच गटामध्ये निवडणूक होते कदाचित काही स्थानिक राजकारण असेल किंवा ह्या बाबांना तुमच्यासारखी मंडळी खतपाणी घालत असतील एवढी बलाढ्य शक्तीच्या पुढे बाबांचा निभाव लागेल आमच्यासारखी मंडळी कधीच चुकीचा मार्ग कोणाला सांगत नाही एक लक्षात घ्या आज उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर त्यांची माझी ओळखसुद्धा नाही पण कुणीतरी एक शेतकरी हे धाडस करतोय तो एकाकी पडू नये त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं कुणीतरी उभं राहिलं पाहिजे त्यांनी आम्हाला पण सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी त्यांना फॉर्म भरायला लावला ऐन वेळेला शिवसेनेच्या लोकांनीसुद्धा आता मला हा प्रश्न पडतो शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीपराव वळसे पाटील यांच्यात अशी शेतकरी हिताची काय चर्चा झाली शिवाजीराव आढळराव हे कारखान्यावरसुद्धा माझ्या उपोषणाला भेट द्यायला आले होते आणि त्यावेळेलासुद्धा मी दादांना विचारलो होतो दादा तुम्ही कारखान्याचे पहिले संस्थापक चेअरमन आहात आणि माझ्या ज्या मागण्या आहेत त्या न्याय आहेत की नाही दादा म्हणले बरोबर आहे आणि असे पैसे देता येऊ शकतात आणि इच्छाशक्ती लागते त्या गोष्टीला हे दादांचे शब्द होते त्यावेळेला मग मला हे म्हणायचंय आता असं काय घडलं ही आढळवा मदत नाही कारखान्याचा कारभार आहे मला तेच प्रश्न पडला आहे की आज मी जे पाठिंबा यांना व्यक्त करतोय त्याच्या पाठिमागचं कारण समजून घ्या त्यावेळेला दादा असं बोलले मग आज मला एक कळत नाही ठीक आहे तुम्ही माघारी घेतली शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांनी परंतु शेतकऱ्याचं असं काय हित साधलं बघा तुम्ही आज जर माझं असं म्हणणं आहे किमान शंभर रुपये जरी ह्या वर्षी कारखान्याने तातडीने एखादा हप्तावाडी उ काढला असता आणि मग जर तुम्ही माघार घेतली असती तरी मी म्हटलो असतो काहीतरी शेतकऱ्याच्या पदरात पाडून यांनी माघार घेतली पण तुम्ही असं काही न करता डायरेक्ट फक्त तुमच्या दोघांची चर्चा झाली आणि वळसे दा आढळराव दादांची चर्चा झाली आणि लगेच सगळ्या उमेदवारांनी माघार घ्यायची म्हणजे याचा अर्थ वर राज्यात आघाडी त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सगळे एकत्र होणार आणि तुम्हाला माहिती आहे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हेच प्रबळ पक्ष आहेत दोन आणि बाकीच्या शक्ती नगण्य आहेत आणि मग आम्ही दोन्ही एकत्र आल्याच्यानंतर बाकीच्यांचा निभाव लागणार नाही असं काही समजायचं कारण नाही निवडणुकीचं नियोजन गेल्या महिनाभर सुरू आहे Hmm. कोणी कोणी फॉर्म भरले शिवसेनेचे काय आहेत भाजपचे काय आहेत त्यावेळेला जर तुम्ही त्या लोकांशी संपर्क केला असता तुमची शक्ती त्यांच्या पाठीशी उभं केली असती तर कदाचित काही गटामध्ये निवडणुका लागल्या असत्या आज तुम्ही बाबांचा फॉर्म राहिला बाबांना पाठिंबा द्यायला आले अरुणराव गिरे यांचं माझंही बोलणं झालं होतं छाननीच्या दिवशी अरुणराव गिरे यांना शिवाजी चौकात मनसरच्या मिस सोडायला गेलो होतो पुन्हा डॉक्टर ताराचंद कराळे भाजपचे तालुका अध्यक्ष यांचाही मला स्वतः फोन आला होता यांच्याशी मा मी संपर्कात होतो आम्ही तिन्ही माणसं आमचं हेही ठरलं होतं की भाजप शिवसेना स्वाभिमानी आपण सगळे म्हणजे राष्ट्रवादीच्या किंवा हे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक आघाडी आपण तयार करू परंतु ठीक आहे आमच्या स्वाभिमानीकडनं आम्हाला उमेदवार मिळाला नाही किंवा काय आता इथं बऱ्यापैकी दडपशाहीचं राजकारण असतं एखाद्या माणसाला आपण तयार जरी केलं तरी लगेच त्याच्यावर प्रेशर आणून त्याला माघार घ्यायला लावतात आणि पक्षीय राजकारण दोन्ही बाजूनी झालं आणि त्या पक्षीय राजकारणात आम्हाला पण धक्का बसला की बस शिवसेनेने असं अचानक माघार घेतील असं मला वाटलं नव्हतं शंभरच्या पुढं फॉर्म गेले होते म्हटलं यावेळेला आटीतटीची निवडणूक होणार आणि आपण पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढू असं मला वाटलं होतं पण अचानक आता त्यांनी तुम्हाला सांगितलं की पक्षाचा आदेश पाळावा लागतो हे करावा लागतो मग मी मागाशी जो मुद्दा मांडला की बाबा शेतकऱ्याचं असं काय हित काय चा, हिताची चर्चा झाली किंवा काय त्याच्यातनं हित साधलं गेलं हे तरी आम्हाला कमीत कमी कळू द्या पण मला असं काही दिसलेलं नाही आणि म्हणून मग राग म्हणून नाही परंतु कोणीतरी एक करारी माणूस या ठिकाणी ठामपणानं उभा आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणं शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून माझं नैतिक कर्तव्य आहे त्यांना मी एककी पडू देणार नाही उद्या निकाल काय लागायचं तो लागेल आणि मला शंभर टक्के खात्री या तालुक्यामध्ये मागं जिल्हा बँकेची निवडणूक झाली जिल्हा दूध संघाची निवडणूक झाली त्यामध्ये किती मतदान फुटलं राष्ट्रवादीचं हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की तुकाराम गावडे या वेळेला चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांवरती माझा विश्वास आहे कारण शेतकऱ्यांनासुद्धा या कारखान्याच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षीचा अंतिम न दिल्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे किंवा सुद्धा जो कमी बाजारभाव दिलेला आहे किंवा साखरेचे दर चांगले असताना कमी म्हणजे कमी दिले आहे याफ आर दिली ना आता शासनाचं जे धोरण आहे लक्षात घ्या पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर कारखान्याचा वार्डचा नंबर लागतो राज्याचं गृहमंत्रीपद वळसे पाटलांनी भूषवलेलं आहे आपण या तालुक्याचे जबाबदार नागरिक आहात इतर ठिकाणी कारखान्याची निवडणूक बिनर होते आपण जर टेकू लावला असता चांगल्याला चांगलं म्हणायचं धाडच करायला कमीपणा काय आम्ही व्यक्तिगत त्यांना वाईट म्हणतच नाही मी काय सांगतो आहे एकतीस रुपये हा साखरेचा भाव फिक्स करून केंद्र सरकारने या फरफी जाहीर केली साडेबत्तीस तेहतीस रुपयांनी साखरेचे टेंडर झालेले आहेत कारखान्याचा एक टनाला ऊस पडतो साखर पडते एक एकशे दहा ते पंधरा किलो एक रुपया वाढला तर एकशे दहा ते पंधरा रुपये वाढतात मग मला सांगा दोनशे अडीचशे रुपये टनामागं वाढलेले आहेत हा जो नफा होणार आहे कारखान्याला कृषी मूल्य आयोग ऊसाचा बाजारभाव ठरवतो तो केंद्राकडनं त्याला मंजुरी मिळते जी मंजुरी मिळाली त्याप्रमाणे भीमाशंकरने शेतकऱ्यांना पैसे शे दिले अडचण कुठे अहो एफ आर पी मी तेच सांगतोय एफ आर पी ही कारखान्याला सुद्धा बंधनकारक आहे आणि सहकारी साखर कारखान्याला सुद्धा बंधनकारक आहे काय नाही नाही आमचं म्हणणं काय एकतीस रुपयाच्या पुढे जो काय बाजारभाव तुम्हाला मिळाला आहे आणि तो जो अतिरिक्त नफा तुम्हाला झाला आहे ती नफ्याची रक्कम सहकारामध्ये नफा हा उत्पादकाला दिला पाहिजे हा सरळ सरळ नियम आहे आमची जी पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर कारखान्याचं एवढं मोठं नावलौकिक आहे शेतकऱ्यांचा एक पैसा देणं ठेवत नाही नफ्यातून जास्त पैसे दिले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु जे शासनाचे क्लॉज आहेत त्याची पूर्तता करून सगळे पैसे इश्यू केलेले आहेत नाही एफ आर पी दिली ना एफ आर पीबद्दल आमचं म्हणणं काय एफ आर पीची मागणी आम्ही त्याबद्दल त्यांचं त्या त्या ते ठिकाणी आम्ही स्वागतच केलेलं आहे टाळ्या वाजून स्वागत केलं एक रकमी एफ आर पी भीमाशंकर कारखान्याने पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा दिली म्हणजे पहिल्यांदा जाहीर केली यावर्षी त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु एफ आर पीच्या वरतीसुद्धा तुम्ही जे काही नफा तुम्हाला होतोय तो नफासुद्धा सुद्धा तुम्ही दिला पाहिजे आणि गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता दिवाळीचा त्यांनी दिलेला नाही दरवर्षीप्रमाणे याबद्दलच आमचं म्हणणं आहे शेवटी आम्ही आमची भूमिका प्रामाणिक एकच आहे का, एक का शेतकऱ्याला दोन रुपये जास्तीचे कसे मिळतील याच्यासाठीच आमचा संघर्ष आहे व्यक्तिगत आकस माझ्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल नाही आणि असायचं काही कारणही नाही शेतकऱ्याचं हितच आमच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांची ताकद मोठी आहे सभासद अधिक संख्येने त्यांना मानणारे आहे जरी तुमच्या या रांजणी गटामध्ये जरी निवडणूक होत असली तरी सगळ्या सभासदांना मतदान करायचं आहे निकाल काय लागणार आहे तुम्ही चमत्कार चमत्कार जे म्हणताय तुम्ही असं म्हटलंच पाहिजे सभासदांना आकर्षित करण्यासाठी परंतु निकाल काय लागेल एक लहान सुद्धा सांगेल मग असं असतानाही अट्टास अस आठ तास नाही मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं आणि जिल्हा दूत संघाच्या निवडणुकीचं उद्या मतदारांची संख्या कमी असते इथं संख्या अधिक आहे जरी एका गटात निवडणूक होत असली तर सगळ्या मतदारांना मतदान करायचं आहे तुम्ही जाणकार आहात तुम्हाला सगळं कळतंय आहे विजय कोणाचा होणार हे सुस्पष्ट आहे नाही 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 असं आधीच भाकीत करण्यात अर्थ नाही मी तुम्हाला समोर दिसतोय आम्ही वळसे पाटलांची बाजू घेत नाही मतदारांची संख्या कमी होती तर मी मी सांगतो अरुणगिरे जिल्हा दूध संघाला उभे होते त्यांना तीनच मतं पडायला पाहिजे होती भाऊ देवाडे विरोधात बावीस मतं घेतली त्यांनी विष्णू काकाच्या विरोधात बारा मतं घेतली तेरावं मत बाद झालं आणि प्रदीप दादा कंदनी तर तालुका धुऊन नेला त्यावेळेला वळसे पाटील गृहमंत्री होते त्यावेळेलासुद्धा राष्ट्रवादीच्या लोकांनी उघड त्या निवडणुका कशा का झाल्या अर्थकारण काय काय झालं असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही इथं शेतकरी म्हणजे जे, जे सभासद आहेत ते मतदान कोणाला करतील हे तुम्ही मी सांगण्याची गरज नाही एकाच गटात निवडणूक होते त्यांना तीन उमेदवार निवडून आणायचे आहेत बाबांचा काय होईल माहीत नाही आपल्या बाबांना शुभेच्छाच आहेत तुम्ही शेतकरी संघटना चालवत आहे तुम्ही पॅनल उभं केलं नाही तुम्ही स्वतः उभे राहिले नाही तुम्ही म्हणताय मलाही टेक्निकल अडचण आहे गेले पाच वर्ष तुम्ही काय करत होता अनेक शेतकऱ्यांचे शेअर पोटी पैसे घेतलेले आहेत त्यांना मेंबर केलेलं नाही तुम्ही कधी आवाज उठवला नाही फक्त एकदा उपोषणाला बसले त्याच्या संदर्भात सुद्धा मी आवाज उठवलेला आहे असं नाही म्हणू नका याच्या अगोदरसुद्धा मी एकदा उपोषण केलं होतं त्याही वेळेला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये ही सगळ्यात पहिली मागणी होती की ज सलग तीन वर्षे ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सभासद करून घ्या का जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांना तिथं सभासद करून घ्या ही आमची मागणी सातत्यानं आहे याच्या अगोदरही पण आम्ही केलेली आहे असं नाही की केलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सातत्यानं आम्ही करत असतो आता माझं उपोषण संपल्यानंतरसुद्धा कारखान्यावर दोनदा आम्ही जाऊन आलो आहे त्याही वेळेला आम्ही निवेदनं दिलेली आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला वाटतं त्या त्या वेळेला आम्ही कारखान्यावर जातो आणि ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या परिस्थिती संदर्भात आम्ही कारखान्याला प्रत्येक वेळेला माझ्याकडे तसे पुरावेत मी निवेदनं दिलेली आहेत कारखान्याशी चर्चा केलेली आहे एमडींशी जरी कारखान्याचे संचालक भेटले नाही चेअरमन भेटले नाही तरी एमडींशी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे सातत्यानं आमचा पाठपुरावा असतो असं काही नाही तू करम गावडे एक साधा माणूस माळकरी माणूस ते असं म्हणाले सभासद काय निर्णय घेतील तो घेतील माझ्या मुलाला कारखान्यामध्ये नोकरी लावायची होती नोकरी लागली नाही तो अर्ज फाडला काय खरं कुठं त्यांचं त्यांना माहिती बाबांनी व्यक्तिगत स्वार्थ ठेवून हे निवडणुकीला समोर जातात नाही नाही व्यक्तिगत स्वार्थ असायचं काही कारणच नाही कारण ती व्यक्ती मी सकाळी त्यांना भेटलो तेव्हापासून पाहतोय त्यांच्या गाळ्यामध्ये पांडुरंगाची माळ आहे खूप आम्ही बाबांची बदनामी करत नाही आम्ही वळसे सब... पाटलांची सुपारी पण घेतलेली नाही प्रश्न असा आहे बाबांच्या मुलाला नोकरी लागली ला 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 नाही म्हणून निवडणुकीला उभं राहणं कितपत योग्य नाही नाही असं काहीच नाही मी त्यांना पण विचारलं सकाळी मी त्यांना भेटल्यानंतर मोकळेपणाने आम्ही गप्पा मारल्या आणि मोकळेपणाने त्यांनी सगळं सांगितलं असं काही नाही तो प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला ही गोष्ट खरी आहे परंतु त्या आकसानी त्यांनी ही निवडणूक लढवली असं काही इतर ठिकाणच्या उमेदवारांनी माघारी घेतली शंभरच्यावर अर्ज दाखल होते बाबांना काही असं प्रेशर काय आणलं असेल का किंवा काही प्रलोभन दाखवलं असेल नाही नाही प्रलोभन घेण्यासाठी आता तो विषय त्यांच्या लेवलचा आहे ते काय आपल्याला माहीत नाही त्यांना प्रलोभन दाखवले की नाही पण चर्चा आहे थोडी बाबा पर त्यांना प्रलोभन दाखवायचा प्रयत्न पर केला परंतु त्यांनी काय त्याला दाद दिलेली नाही कारण काही माणसं करारी असतात स्वाभिमान गाण टाकत नाहीत विकली जात नाहीत त्यापैकी ते एक आहेत असं मला जाणवलं सकाळी त्यांच्या बोलण्यातून पुन्हा तोच प्रश्न सभासद काय निर्णय घेतील काय घेणार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बाबांनाही माहिती आहे सभासदांनी बाबाला का स्वीकारावं समोरचे जे उमेदवार आहेत म्हणजे पोखरकर नंतर ते दुसरे निकम आहे अजून एक ते खालकर आहेत त्यांना का नाकारावं आणि बाबांनाच का स्वीकारावं नाही मला एक कळत नाही प्रत्येक वेळेला तेच तेच चेअर आहे आणि त्याच त्याच लोकांना संधी द्यायची आहे किती वेळा त्या लोकांना संधी देत आहे एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर एक वेळ संधी दिली तर काय फरक पडतो आणि त्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किती वर्षापासून मी आता दीड वर्ष झाले कधी बदलण्याची भूमिका आमच्या संघटनेमध्ये बदल करतातच ना हे काये काय कायमस्वरूपीपद नसते तुम्ही किती वर्ष खुर्चीवर मी दीड वर्ष झाले फक्त आता बदलणार कधी काय साहेबांनी सांगितल्यावर संघटनेचा जो काही नियम असेल त्याप्रमाणे उद्या मला बदललं तरी काय अडचण नाही सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल सभासदांना माझी हात जोडून विनंती आहे की जे काही प्रकार झालेले आहेत शेतकऱ्यांवरती तुम्ही काही जरी म्हटले तर माझा जो अनुभव आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये माझं असं म्हणणं आहे शेतकरी उठाव का करत नाही सगळे गप्प का बसतात हे दबावतंत्राचं राजकारण आहे तोंडावर यायचं नाही लोकांना मी मागेही बोललेलो आहे इथं प्रेशर आहे हे दिसायला तुम्हाला आलबेल आहे चित्र इथं खूप प्रेशर आहे लोक इथलं राजकारण खूप आता त्याच्यासाठी सेपरेट मला खूप वेळ घ्यावा लागेल तुमचा त्याच्यासाठी मी सविस्तरपणे सांगेल इथं दबावतंत्र कसं केलं जातं अहो मला कारखान्यावर भेटायला उपोषणाला आलेल्या लोकांना सुद्धा लगेच फोन यायला सुरुवात होती तुला गावात राहायचं आहे का तुला ऊस न्यायचं आहे का तुला असं करायचं आहे का तू कशाला कुठं नाही करतो कायला अडचणी निर्माण करतो कशाला डोळ्यावर हो येतो दबावतंत्राचं राजकारण आहे समोरून वार करण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही पण कुठील कारस्तन जे म्हणतो कुठंतरी त्याला मग नोकरीला कोणी घरात असेल तर त्याला अडचणीमध्ये आणायचं त्याची बदली कर त्याला काहीतरी त्रास त्याच्या मागे लावून द्यायचा किंवा त्याला कामावून काढून टाकायचं सहकारामध्ये कोणी नोकरीला असेल तर अशा अनेक प्रकारची का हे गोष्टी करून दबावतंत्राचा वापर करून हे लोक लोकांना पुढे येऊन देत नाहीत आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही काहीही म्हणा उद्या निकाल काही लागू परंतु एकतर ते निवडून तरी येतील किंवा चांगली निर्णायक मतं तरी ते घेतील हे मात्र नक्की मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो कारण लोकांच्या मनातली खतखत मला खाजगीमध्ये अनेक लोक भेटत आहेत अनेक शेतकरी भेटत आहेत राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक लोक भेटत आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही यावर्षी ऊस तोड करताना सुद्धा किती भेदभाव केला गेला आहे शेतकऱ्यांचा ऊस किती उशिरानं तोडला आहे आणि किती नुकसान झालं वळतीचा कोणाचं एका शेतकऱ्याचा ऊस तोडला तो व्यवस्थित तोडला नाही मग दोन दिवसांनी तो परत तोडून नेला असे काहीतरी घडलं हां खूप खूप असे खूप त्रास झाले आहेत अनेक शेतकऱ्यांना पेटून लागला तोडून असं खूप आणि व पण चालते अनेक प्रकार झालेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो लोकांना राग काढायची संधी फक्त मतदान हे सगळ्यात मोठं हात्यार लोकांकडे असतं लोक तोंडावर येणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये चांगलं आणि तुकाराम गावडे यांच्या उमेदवारीनं भीमाशंकर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये बाबांचा प्रवेश निश्चित हो मला खात्री आहे माझा लोकांवरती विश्वास आहे जनतेवरती विश्वास आहे शेतकऱ्यांवरती पण विश्वास आहे मला माहिती आहे राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यामध्ये मोठी आहे किंवा वळसे वर पाटलांचं वर्चस्व आहे परंतु मतदार हा राजा आहे शेवटी त्याच्या मनाचा मालक कोणी नाही मतदार राजा आहे मतदार हा चमत्कार घडू शकतो आपल्यासोबत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकरजी बांगर त्यांनी तुकाराम गावडे यांना पाठिंबा दिलेला आहे सभासद चमत्कार घडवतील असं त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहिलेले दिलीप वळसे पाटील यांचं तालुक्यामध्ये आदरयुक्त धबधबा जरी असला तरी आतमधून काही पोखरलेलं आहे नाराजी आहे सभासद त्यांच्या नेतृत्वावर नाराज आहे असं बांगर यांचं म्हणणं आहे सभासद बांधवांनो जर तुम्हाला काही बदल घडवायचा असेल ह्या गटामध्ये तर कोणाच्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता बाबांच्या मागे वगैरा किंवा बाबा नको असतील तर तुम्ही त्याही उमेदवारांच्या पाठीमागं उभे राहू शकता परंतु आर्थिक लाभाचा बळी न पडता कोणाच्या दहशतदागिरीखाली कोणाचंही चुकीचं ऐकून मतदान करू नका विघ्नर टाईम्स ना कोणाची बाजू घेत ना भीमाशंकरला बदनाम करत दिलीप वळसे पाटील यांचा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये अव्वल कारखाना आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही एका व्यक्तीनं फॉर्म ठेवलास हा जो बहादर आहे हा जो आवली आहे भविष्य काळामध्ये दिलीप वळसे पाटलांनी आपले जे काही सहकारी आहेत हे व्यवस्थित काम करतात का बाबांनी फॉर्म का ठेवला बाबांचं नेमकं दुःख काय आहे हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे निकाल काय होईल हे वेगळं सांगण्याची जरी गरज नसली तरी बाबांसारखा एक लढवाई या कार्यकर्ता जेव्हा ताठरपणे तुमच्या विरोधामध्ये उभा राहतो आहे नक्कीच काहीतरी घडतं आहे भविष्यकाळामध्ये याबाबतची आपण काळजी घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विग्नर टाईम्स रांजणी